सिंड्रेला। एकदा सिंड्रेला नावाची एक तरुण आणि सुंदर मुलगी आपले वडील, सावत्र आई आणि दोन सावत्र बहिणी क्रिजेला आणि अनेस्थेशिया सोबत राहायची। सावत्र आई आणि तिच्या मुली खूपच चलाक होत्या। घराचं सगळं काम सिंड्रेलाकडून करून घ्यायच्या। सिंड्रेला, सिंड्रेला, घड्याळावर लक्ष ठेव। अजूनपर्यंत मला माझा चहा नाही मिळाला। ओह, माझं तर डोकं दुखायला लागलंय। हो, मी तुम्हाला द्यायलाच येत होते। बहाने बनवायचं बंद कर आळशी मुली। तेवढ्यात अनेस्थेशियाने सिंड्रेलाला बोलवलं। ती आळशी मुलगी कुठे आहे? काय तू अजूनपर्यंत माझा ड्रेस प्रेस नाही केलास? ते मी तुम्हाला द्यायलाच येत होते। काय म्हणालीस तू घाणेरडी मुलगी? माझ्या कपड्यांना हात लावायच्या आधी धुवायचा प्रयत्न कर, घाणेरडी मुलगी। असं जगायची बिचारी सिंड्रेला। रोज सकाळपासून रात्रीपर्यंत सिंड्रेला घरचं काम करायची आणि रोज रात्री ती थकून वाळलेल्या गवताच्या पलंगावर झोपी जायची। एके दिवशी सकाळी जेव्हा सिंड्रेला स्वयंपाक घरात होती तेव्हा तिने आपली आई आणि तिच्या बहिणींना काहीतरी बोलताना ऐकलं। आई, राजकुमारच्या घरून आमंत्रण आलंय। त्यांनी राज्यातील सगळ्या सुंदर मुलींना बोलवलं आहे जेणेकरून तो आपल्यासाठी एक सुंदर राजकुमारी निवडू शकेल। आई, अनेस्थेशिया, आपल्याला कुठल्या तरी दुकानात जाऊन गाऊन बनवावे लागतील। खूपच मजा येईल। मी एक ग्रीन गाऊन खरेदी करेन आणि त्याच्या सोबत एक हार पण। आणि मी आईस ब्लू कलरचा गाऊन घेईन आणि त्याच्या सोबत हिऱ्यांचा मोठा हार पण घेईन। सगळे लोक माझ्याच मुलींना पार्टी मध्ये बघतील। पुढच्या काही दिवसांपर्यंत सिंड्रेलाची आई आणि तिच्या बहिणी ड्रेसची दुकानं, सलून, दागिने आणि बुटांच्या दुकानात दिसले आणि सिंड्रेला घरचं काम करत होती। शेवटी तो दिवस आलाच। क्रिजेला, अनेस्थेशिया आणि तिची आई तयार होत होत्या आणि प्रत्येक जण सिंड्रेलाला आपल्या मदतीसाठी बोलवत होती मेकअप व्यवस्थित करायला। आपली गाडी आली आहे बाळा, आपल्याला निघायला हवं नाहीतर उशीर होईल। सिंड्रेलाचे वडील, तिची सावत्र आई आणि तिच्या बहिणी पार्टीसाठी निघून गेल्या। सिंड्रेला एकटीच दरवाजावर उभी राहून त्यांना पाहत होती आणि किचन मध्ये जाऊन एकटीच कोपऱ्यात बसली। ओ आई, तू मला सोडून का गेलीस? अचानक एक उजेड खोलीत आला। सिंड्रेलाचे डोळे दिपले आणि मग सिंड्रेलाने एका म्हाताऱ्या पांढऱ्या केसाच्या बाईला पाहिलं। तिने खूप सुंदर असा निळा ड्रेस घातला होता आणि खूप दागिने सुद्धा। तिच्या हातात एक जादूची छडी होती ज्यावर एक चांदणी होती। कोण 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 आहात तुम्ही? मी एक परी आहे मुली। आता हे रडणं गाणं बंद कर बघू। मला सांग, झालंय तरी काय? नाही, काही गरज नाही। मग इतकी रडते का आहेस मुली, सांग ना। अच्छा, तू दुखी आहेस कारण तू तुझ्या मम्मी आणि सावत्र बहिणींबरोबर पार्टी मध्ये नाही जाऊ शकलीस। आता रडायचं बंद कर आणि आता तू पार्टी मध्ये जा। खरंच मी पण जाऊ शकते? हा खरंच माझ्या मुली। पण कसं जाऊ पर्याय? माझ्याकडे तर ड्रेस आणि बग्गी पण नाही आहे। मला एक मोठा भोपळा आणून देशील? एक भोपळा? पण ते का? तू खूपच प्रश्न विचारतेस मुली, जे सांगितलं ते आधी कर। सिंड्रेला बाहेरून एक खूप मोठा भोपळा घेऊन आली। परीने आपल्या जादूच्या छडीने भोपळ्यावर जादू केली आणि सिंड्रेलाच्या डोळ्यांसमोर भोपळा एका सुंदर रथात बदलला। आता आपल्याला बग्गी चालवायसाठी 6 घोड्यांची गरज आहे, जाऊन उंदीर घेऊन ये। सिंड्रेला लगेच स्वयंपाक घरात उंदीर पकडायचा पिंजरा घेऊन आली। परीने त्या उंदरांवर जादू केली आणि ते उंदीर घोड्यांमध्ये रूपांतरित झाले। आणि मग परीने मोठ्या मिशा असलेल्या एका उंदरावर जादू करून त्याला सारथी बनवलं आणि 6 पालींना शिपायांमध्ये रूपांतरित केलं। चला, आता सगळं काही झालं, पार्टीसाठी तू रेडी झालीयस। पण तुझ्या चेहऱ्यावर उदासी का आहे? परी आई,
मी पार्टीमध्ये या कपड्यात कशी जाऊ? वेडी मुलगी, मी कपड्यांच्या बाबतीत नाही विसरले ग, इकडे ये, माझ्या समोर उभी राहा. परीने जादू केली आणि काम झालं. सिंड्रेलाने एका सुंदर राजकुमारीचं रूप घेतलं. सोने आणि चांदीने चमकणारा ड्रेस, मौल्यवान आणि महाग दागिने, डोक्यावर बांधलेले सुंदर लांब केस आणि एक हिऱ्यांचा मुकुटही, आणि तिच्या नाजूक नाजूक पायांमध्ये सुंदर अशी काचेच्या बुटांची जोडी. ओ परी आई, हे खरं आहे? हा मुली, हे अगदी खरं आहे. तू सुंदर तर आहेसच आणि तुझं मन देखील सुंदर आहे. आता लवकर पार्टी मध्ये जा. सिंड्रेलाने परीला मिठी मारली आणि लगेच ती रथाकडे गेली. एक मिनिट थांब मुली, अर्धरात्र झाल्यावर माझ्या शक्ती काम नाही करत. बग्गी भोपळा बनून जाईल आणि तुझ्या अंगावरचे कपडे पुन्हा जुने होतील, म्हणून अर्ध्या रात्री तू घरी आठवणीने ये बरं का? हो, मी लक्षात ठेवीन आणि या सगळ्यासाठी धन्यवाद आणि गुड बाय. सिंड्रेला रथात बसून पार्टीसाठी निघाली. ती पोहोचली तोपर्यंत पार्टी सुरू झाली होती. सिंड्रेला तिथे पोहोचताच लोक तिला वळून वळून पाहू लागले. सिंड्रेला थोडी घाबरलेली होती, पण स्वतः राजकुमार तिला दरवाजावर घ्यायला आले. मी आजपर्यंत आयुष्यात तुझ्यासारखी सुंदर मुलगी नाही पाहिली. माझ्यासोबत डान्स करशील? सिंड्रेलाने राजकुमाराला लगेच होकार दिला. तिला विश्वास बसत नव्हता की राजकुमार तिच्या सोबत डान्स करू इच्छित होते. ही मुलगी कोण आहे अनस्ताशिया? थोडी ओळखीची वाटते. थोडी सुंदर आहे, पण माझ्यापेक्षा सुंदर नाही. राजकुमारला तिला सोडून आमच्याकडे यावच लागेल. पण राजकुमार फक्त सिंड्रेलाकडेच पाहत राहिले. सिंड्रेलाला एवढी मजा पूर्ण आयुष्यात कधीच आली नव्हती. पण घड्याळाचा काटा 12 कडे जात होता. तिने राजकुमाराचा हात सोडला आणि लगेच बाहेर पळाली. गडबडीमध्ये तिचा एक काचेचा बूट तिथेच राहिला. राजकुमार तिच्या मागे धावले, पण सिंड्रेला कुठेच दिसली नाही. जसं ते मागे वळले, त्यांची नजर सिंड्रेलाच्या त्या बुटावर पडली. ही सॅंडल तर त्याच सुंदर मुलीची आहे जिने माझ्याबरोबर संध्याकाळ घालवली होती. हा देवाचाच इशारा आहे आणि मी तिच्याशिवाय नाही जगू शकत. तू कुठे पण असशील, मी तुला शोधून काढीन आणि तुझ्याशीच लग्न करीन. दुसऱ्या दिवशी राजकुमाराने आपल्या शिपायांना बोलवलं. ही काचेची सॅंडल राजाच्या कानवकोपऱ्यात घेऊन जा आणि शोधून काढा की ही सॅंडल कोणाची आहे. शिपायांनी घरोघरी जाऊन माहिती काढण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी ते त्या घरात जाऊन पोहोचले जिथे सिंड्रेला राहायची. आम्हाला राजकुमारीने पाठवलंय आणि सांगितलंय या घरातल्या सगळ्या सुंदर मुलींनी ही सॅंडल ट्राय करायची आहे. ज्या मुलीला ही सॅंडल होईल तीच मुलगी राजकुमारची भावी पत्नी होईल. ड्रिझेला, ड्रिझेला, लवकर कर. राजकुमारचे शिपाई एक स्लीपर घेऊन आले आहेत. ती ज्या मुलीच्या पायाला फिट होईल तो तिच्याशी लग्न करणार आहे. हो, तू काही पण कर, पण तो फक्त माझ्याशीच लग्न करेल. मनाचं समाधान करण्यासाठी तू पण प्रयत्न कर माझ्या बहिणी. तू फक्त स्वतःचाच विचार करतेस. इकडे आण, मी घालून बघते. अनस्ताशियाने पहिल्यांदा प्रयत्न केला, पण तिचा पाय त्या बोटासाठी खूप मोठा होता. मला नाही वाटत की एका लहान मुलीच्या पायाशिवाय तो कुणाला येईल.
मग क्रिजेलाने प्रयत्न केला. खरं तर तिचा पाय अनेस्थाशियापेक्षा लहान होता, पण तरी सुद्धा तिचा पाय त्या बोटात बसला नाही. तरीही ती खूप वेगवेगळे प्रयत्न करत होती. माफी असावी, पण घरी अजून कोणी सुंदर मुलगी आहे? मुळीच नाही. तुम्ही तुमचा वेळ वाया घालवत आहात. हा राज्यातील कुठल्याच मुलीला नाही येऊ शकत. शिपाई परत जात असताना त्यांची नजर स्वयंपाकघरात उभी असलेल्या सिंड्रेलावर पडली. मला वाटतं या मुलीने अजून सॅन्डल ट्राय केलेली नाहीये. कृपया आपण घालून बघावे. ओ नाही नाही, कृपया या. प्रत्येक मुलीला याचा हक्क आहे. सिंड्रेला लाजत आणि घाबरत बूट घालायला पुढे आली. तिने जसा त्या बुटात पाय घातला तो तिला व्यवस्थित बसला. तिच्या सावत आईला आणि बहिणींना धक्का बसला. ही पार्टी मध्ये केव्हा गेली होती? हे मुळीच होऊ शकत नाही. मला कोणी सांगेल का की इकडे काय होत आहे? एक खुशखबरी आहे राजकुमार, आम्ही त्या मुलीला शोधून काढलंय जिला ती सॅन्डल बरोबर बसते. राजकुमारांनी लगेच तिला ओळखलं. सिंड्रेलाने पार्टी मधला राजेशाही ड्रेस घातला नव्हता तरी सुद्धा महाराज आणि महाराणी सुद्धा आपल्या राजकुमारासाठी खूप आनंदी झाले. तुला माहितीये, मी तुला कुठच्याही रूपात ओळखू शकतो. तू माझं हृदय चोरलंयस आणि मी तुला माझी राजकुमारी बनवूनच राहणार. सगळ्या राज्यात खुशाली आली जेव्हा राजकुमाराने सिंड्रेलाशी लग्न केलं. सिंड्रेलाच्या घरच्यांना सुद्धा आमंत्रण दिलं गेलं. आता त्यांना त्यांच्या कृत्याची लाज वाटत होती, परंतु कनवाळू सिंड्रेलाने त्यांना मनापासून क्षमा केली. मी खूप भाग्यवान आहे की मला इतका चांगला नवरा मिळाला. तुम्ही माझ्या कुटुंबाला इथे थोड्या वेळ थांबण्याची परवानगी द्याल? मी एकदा परीआईशी भेटून तिला धन्यवाद बोलू इच्छिते. आणि मग सिंड्रेला आणि राजकुमार कित्येक वर्षांपर्यंत आपल्या राज्यावर राज्य करत राहिले.